नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराला तू टिकली लावली नाहीस म्हणून तु मी तुझ्याशी बोलणार नाही किंवा प्रतिक्रिया देणार नाही अशा प्रकारचं विधान केलं आणि महाराष्ट्रामध्ये हलकल्लोळ निर्माण झाला विशेषतः पुरोगामी विचारवंत जे आहेत त्यांना चगळायला एक विषय मिळाला आणि यानिमित्ताने मग त्यांनी अनेक लेख जे आहेत ते लिहिले कविता लिहिल्या मीम्स लिहिले थट्टा उडवली संभाजी भिडेंवर टीका केली आणि कशाप्रकारे महाराष्ट्राची संस्कृती रसातळाला चाललेली आहे अशा प्रकारचा निष्कर्ष काढूनही ते मोकळे झाले आता हे होत असताना एक दुसरा बॉम्ब गोळा या सगळ्या पुरोगामी विचारवंतांवर पडलेला आहे आणि तो म्हणजे इन्फोसिसच्या अध्यक्ष आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी याच संभाजी भिडे यांची भेट घेतली आणि त्याचा व्हिडिओ हा अगदी थोड्या वेळातच व्हायरल झाला भेटलं सगळ्यात लोकांनी हा व्हिडिओ बघितला अनेकांनी त्याची तारीफ केली आणि स्वाभाविकपणे पुरोगामी मंडळींमध्ये प्रचंड मोठा धक्का या व्हिडिओने दिला आणि त्यामुळे त्यांनी स्वाभाविकपणे जशी आधी प्रतिक्रिया दिल्या तशाच पद्धतीने प्रतिक्रिया या संदर्भातसुद्धा व्यक्त होऊ लागल्या मग निखिल वागळे म्हणाले की अशा पद्धतीने सुधा मूर्ती यांनी अशा बदनाम व्यक्तीची भेट का घ्यावी आणि त्यातून नेमकं काय साध्य केलं त्यांनी अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं एकेकाळी संपादक म्हणून मिरवणारे निखिल वागळे हे अशा पद्धतीने सुधा मूर्तींना हिणवताना आपल्याला दिसतात ट्विटरवर अशा अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत सुधा मूर्तींना एक प्रकारे मूर्ख ठरवण्याचा उद्योग जो आहे तो या निमित्ताने केला आता मुळातच संभाजी भिडेंना कोणी भेटावं कोणी त्यांच्याशी संवाद साधावा कशा प्रकारे संवाद साधावा हा ज्याचा ज्याचा प्रश्न आहे पण पुरोगामी मंडळींना तो अशा प्रकारचे स्वातंत्र्य मान्य नाही एरवी ते लोकशाही पाहिजे स्वातंत्र्य पाहिजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे यासाठी रोज ते बोंबलत असतात पण आता मात्र त्यांना मूर्ती यांनी आपल्या म्हणण्याप्रमाणे एखाद्याला भेटावं आपल्याला जी व्यक्ती प्रिय आहे आपल्याला जी व्यक्ती आवडते आपल्याला ज्या विचारधारेचे लोक आवडतात त्याच लोकांना मूर्ती यांनी भेटावं असं सुद्धा त्यांना वाटतं म्हणजे मूर्ती यांचं स्वतःचं काही स्वातंत्र्य आहे संभाजी भिडे यांना आपण भेटू त्यांच्या पाया पडू त्यांच्याशी संवाद साधू चार गोष्टी आपण हसतमुखपणे त्यांच्याशी बोलू हे अजिबात मान्य नाही पुरोगाम्यांना त्यांना वाटतं की सुधा मूर्ती या एवढ्या इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपनीमध्ये आहेत तिकडे महत्वाची जबाबदारी पार पाडतायत लेखिक आहेत आणि अशा व्यक्तीने संभाजी बिडेंना भेटावं म्हणजे काय कुठे गेली महाराष्ट्राची संस्कृती असा एक प्रश्न त्यांनी आता या निमित्ताने पुन्हा एकदा निर्माण केलेला आहे म्हणजे जसं मागच्या वेळेला सुद्धा संभाजी संदर्भात आम्ही व्हिडिओ बनवला त्यावेळेला सुद्धा हाच सवाल होता की महाराष्ट्राची संस्कृती ही घसरते किंवा वर जाते प्रगतीपथावर आहे हे कोणी ठरवायचे तर पुरोगाम्यांनी त्यांना जर वाटलं अमुक ही गोष्ट घडली आणि ती आपल्या पसंतीप्रमाणे नाही तर लगेच महाराष्ट्राची संस्कृती खाली जाते आणि जर तीच गोष्ट आपल्या पसंतीप्रमाणे असेल तर लगेच ती संस्कृती जी आहे ती वर जाते प्रगतीपथावर जाते ती शिखरावर पोचते मी समजा मूर्ती आपल्याला राहुल गांधींसोबत दिसल्या असत्या चर्चा करताना किंवा पदयात्रेत सहभागी झालेल्या तर किती कौतुक झालं असतं पहा पण त्याच संभाजी भिडेंच्या पाया पडताना दिसल्या यामुळे प्रचंड दुःख या, या सगळ्या पुरोगाम्यांना झालेले आणि विशेष म्हणजे मूर्ती ज्या वेळेला त्यांना भेटल्या त्यावेळेला ते त्यांच्या नाकात नथ होती कपाळावर कुंकू होतं गळ्यात मंगळसूत्र होतं छान साडी त्या नेसल्या होत्या आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या जशी एखादी महिला असते तशा पद्धतीने नटून तटून त्या भेटायला गेल्या होत्या त्या, त्या खरं तर देवदर्शनासाठी आल्या होत्या देवदर्शन करता करताच त्यांची भेट संभाजी भिडेंशी झाली आणि त्यामुळे त्याचा व्हिडिओ जो आहे तो प्रचंड व्हायरल झाला आणि या निमित्ताने पुन्हा एकदा पुरोगाम्यांचा हा जो दुटप्पीपणा आहे हा समोर आला की कोणी कोणाशी भेटावं याचा निर्णय हे पुरोगामीच घेणार आहेत बाकी कोणी घ्यायचा नाही मी तेव्हा सुद्धा संभाजी भिडे यांनी केलेलं वक्तव्य जे आहे ते योग्य अयोग्य असं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मत व्यक्त करू शकतो पण निदान त्या पत्रकाराशी बोलायचं अथवा बोलायचं नाही याचा निर्णय ते करू शकतात त्यांच्याकडे पूर्ण अधिकार आहे तो त्यांनी ते टिकली लावावी किंवा लावू नये या पद्धतीचं केलेलं विधान हे चुकीचं असेल किंवा बरोबर असेल पण त्या पत्रकाराशी बोलायचं अथवा नाही बोलायचं हे ते ठरवू शकतात आणि अर्थात दुसरी गोष्ट म्हणजे संभाजी भिडे यांच्याशी बोलल्यानंतर त्यातून काहीतरी वादग्रस्त मिळतंय की नाही हे सुद्धा पुरोगामीच शोधत असतात कारण ते वादग्रस्त काहीतरी मिळालं तर आपल्याला आपलं पुरोगामित्व सिद्ध करता येतं अन्यथा करताच येत नाही अन्यथा रोज आपण पुरोगामी आहोत हे सांगून कोणीच ऐकत नाही पण संभाजी भिडेंनी काहीतरी केलं त्यांच्याशी संबंधित एखादी घटना घडली की त्यावरून वाद निर्माण करायचा आणि मग आपण कसे पुरोगामी आहोत मग आपण कसे विचारवंत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न होतो ज्यावेळेला ती घटना घडली पत्रकाराच्या संदर्भातली तेव्हा अनेकांनी असे फोटोही टाकले टिकली न लावलेली महिलांनी अनेक पत्रकारांनी टाकले कशासाठी आम्ही कसे पुरोगामी आहोत मग आता या ठिकाणी सुधा मूर्ती यांनी जेव्हा भेट घेतली तेव्हा पुन्हा एकदा त्यांना तो राग आलेला आहे संताप आलेला आहे की सुधा मूर्ती यांच्यासारख्या एका सुशिक्षित स्त्रीने संभाजी भिडे यांची भेट कशी काय घ्यावी मुळातच पुरोगामी जे असतात यांना अशा पद्धतीने संभाजी भिडे यांचं नेमकं का कार्य काय आहे ते काय करतायत त्यांनी आतापर्यंत काय काय केलेलं आहे कोणत्या क्षेत्रामध्ये ते वावरतायत त्यांची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने आहे कोणते विचार ते मांडतात याविषयी काय देणं घेणं नसतं मुळातच पहिल्यापासून एक मनात जो आहे एक गंड जो आहे तो एक त्यांच्यामध्ये असतो की संभाजी भिडे हे आपल्या विचारधारेचे नाहीत एक वेगळ्याच विचारधारेचे आहेत ते त्यामुळे त्यांच्याशी भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही मूर्खच असली पाहिजे असं एक धरून चालतात असं एक समीकरणच त्यांनी तयार केलेलं आहे ते आणि त्याप्रमाणे त्यांनी सुधामूर्तींना सुद्धा मूर्ख ठरवण्याचा प्रयत्न केला पण अर्थात सुधामूर्तींनी ती भेट घेतली त्यांना कोणाशी या पुरोगाम्यांचं काय त्याच्याबद्दलचं म्हणणं आहे किंवा काय त्यांचा याच्या संदर्भातला विचार आहे याची त्यांनी फिकीर केलेली नाही कारण ते त्यांचं स्वातंत्र्य आहे आपल्याला कोणाला भेटायचे आपल्याला कोणाशी संवाद साधायचे त्याप्रमाणे त्या भेटल्या पण यानिमित्ताने पुन्हा एकदा पूर्वगाम्यांना एक चगळायला विषय मिळाला आणि एक मोठा बॉम्ब गोळा जो हो आहे तो सुधा मूर्तींनी त्यांच्यावर टाकलेला आहे असं आपण म्हणू शकतो तुम्हाला विषय कसा वाटला हे जरूर कळवा आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद